सता समुद्रापार गडचांदूर शहराचे नावलौकिक करत लंडन अशा देशातील नामवंत ब्रिटिश सरकारचे गोल्डमॅन ठरलेले ॲडव्होकेट दीपक चटप यांचे 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी जन्मभूमी गडचांदूर शहरात आगमन झाले. मित्रमंडळ, हितचिंतक, व्यापारी बंधू तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहाने ॲडव्होकेट दीपक चटपचे स्वागत केले. यावेळी वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीने भव्य रॅली काढण्यात आली. बसस्थानकापासून सुरू झालेली रॅली शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत माता मंदिरजवळ समाप्त झाली. रॅलीच्या आयोजनासाठी सतीश बिडकर, भास्कर चटप, शैलेश विरुटकर, डॉक्टर जयदीप चटप इतरांनी सहकार्य केले. दरम्यान ॲडव्होकेट दीपक चटप यांनी लाईव्ह चंद्रपूरला काय प्रतिक्रिया दिली ते बघूया. गडचांदूरकरांनी जे स्वागत केलं त्याबद्दल गडचांदूरकरांची कृतज्ञता व्यक्त करतो. येताना राजुऱ्यामध्ये देखील भव्य अशी बाईक रॅली युवकांनी काढली, त्यांचं देखील मी कृतज्ञता व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने लंडनमधून आता भारतात परतल्यानंतर शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रामध्ये सामाजिक बदलाव कसा घडवता येईल त्या दृष्टीने यापुढच्या काळात काम करण्याचा प्रयत्न असेल आणि त्या अनुषंगानेच म्हणून आपण संविधान दिन ते गणतंत्र दिन म्हणजे 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट, शिक्षण ते नोकरी अशी शिक्षण यात्रा आपल्या चंद्रपूर व गडचिरोली या 2 जिल्ह्यांमध्ये काढणार आहोत. आणि या यात्रेच्या माध्यमातून आपल्या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयीचं मार्गदर्शन म्हणजे आपल्या भागातले विद्यार्थी देश व विदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये जावं यासाठी आपला पुढच्या काळात प्रयत्न असेल. आणि साधारणतः 50,000 विद्यार्थ्यांपर्यंत 18 ते 30 वयोगटातील पोहोचण्याचा माझा संकल्प या पुढच्या काळात असेल. आणि आपण सगळ्यांनी लंडनमधून भारतात परतल्यानंतर आज गडचांदूरमध्ये जे स्वागत केलं त्याबद्दल मी आपली कृतज्ञता व्यक्त